मोखाडा तालुक्यातील पिंपळाच्या पाडा या ठिकाणी काल अल्पवयीन 7 वर्ष मुलीवर अत्याचार होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर मोखाडा परिसर हादरला. सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेत एका संशयिताला अटक करून भिवंडी येथे न्यायालयात हजर करण्यात आला आहे. अधिक तपास जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे हे करत आहेत. मोखाडा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले व त्यांच्या संपूर्ण टीमनी करीत आहेत. त्याचबरोबर आज रोजी या दुर्दैवी घटनेच्या विरोधात मोखाडा येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी निषेध रॅली काढून आरोपीस कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच जव्हार येथील वकील पारस सहाणे यांनी पीडितेच्या परिवारात व परिवारास व पीडितेस न्याय देण्यासाठी बालिकेच्या कुटुंबाने मागणी केल्यास न्यायालयात सरकारतर्फे निःशुल्क बाजू मांडण्यास तयार असल्याचं आवाहन देखील केले. जहीर शेख जव्हार मोखाडा. आज पोलीस स्टेशनला मकरंजी पात्रे, अनुराग, रविदादा या सर्व मंडळीने आणि स्थानिकांनी आणि त्या पाड्यातले सर्व मंडळी सर्व गावकऱ्यांनी निवेदन दिलंय की याच्या गांजावरती MD वरती अफू गांजा जे चरस वगैरे आहे याच्यावरती निर्बंध आले पाहिजेत जेणेकरून अशा घटना पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण निवेदन दिलंय आणि ही याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून साहेबांनी पण आश्वासन दिलंय तर याच्यापुढे आम्ही कडक कारवाई करू अशा गुन्ह्यांवरती अशा लोकांवरती की त्यामुळे तरुणांनी पण याच्यावरती सहकार्य केलं पाहिजे आणि तरुणांनी पण आपण सावध राहिलं पाहिजे कारण अशा गोष्टीत बळी जाऊ नये जेणेकरून अशा घटना परत होऊ नये याची सर्वांनी आपण सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे आपण ज्या पाड्यात राहतो ज्या गावात राहतो आपण पाड्यात जे शिकलेली पोरं आहेत यांनी सुद्धा थोडंसं गावामध्ये जनजागृती केली पाहिजे का याच्यापासून काय होतंय हे परत ही अशा घटना घडू नये असं बोलून कारण हे दुःख खूप मोठं आहे त्यांना दुःख पेलण्याची शक्ती देऊ एवढंच बोलेन. आपल्यात निघून गेलेल्या या त्या चिमुकल्या देहाला आपल्या सर्वांकडून निशब्दपणे एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं शांत उभं राहून तिच्या आत्म्याला कशा पद्धतीने सद्गती प्राप्त होईल आणि ईश्वरच्या निधीला कशी चांगली जागा मिळेल यासाठी सर्वांनी आपण 2 मिनिटं शांत उभं राहून त्या आत्म्याला त्या देहाला सद्गती प्राप्त करण्यासाठी शांत उभं राहायचं आहे. शांती 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 ओम शांती 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 ओम शांती शांती शांती. आपल्या जव्हार तालुक्याच्या बाजूला असलेला तालुका म्हणजे मोखाडा या तालुक्यात 27 ऑक्टोबर रविवार एकीकडे दिवाळी साजरी होताना असताना दुसरीकडे एक दुर्दैवी घटना कानावर आली. एक 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना ऐकल्यावर साहजिकच अंगावर मोठ्या काटा आला. आपल्या छोट्या गावांमध्ये अशी घटना होत आहे त्यामुळे मुली महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. आणि आपण म्हणतो गुन्हेगारा जात धर्म नसतो पण आता माझ्या एक लक्षात या घटनेवर निर्देश झाले की गुन्हेगारांना नातेसंबंध पण नसतात. कालच मोखाडा पोलिसांनी एक यामध्ये आरोपी अटक केला तो यांच्या घरातलाच असल्याचं रक्त संबंधात असलेलं समजलं त्यावरून अजूनही किती केळसवारी घटना आहे असं माझ्या निदर्शन आलं. आजच मोखाडा शहरात तिथल्या ग्रामस्थांनी पोलीस पी यंत्रणेवर मोर्चा काढून याचा निषेध नोंदवलेला आहे आणि आरोपींवर जास्तीत जास्त शिक्षा होण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. तर यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मात्र न्यायालयात सरकारी वकिलांनी सरकारी पक्षांनी चांगली बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि मी पण एक वकील आहे मलाही खूप या घटनेचा निषेध करावा असं वाटतो आणि किळसवण हा प्रकार आहे तर भविष्यात जर या पीडितांना कुटुंबाला त्या आणि बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सरकारी पक्षासोबत उभा राहील निःशुल्कपणे त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी न्यायालयात निःशुल्क उभा राहील आणि तिला न्याय मिळवून देईल.